नमस्कार, गणपती बाप्पा मोर्या. दरवर्षी बाप्पा येतात, आले आले म्हणता म्हणता ते निघायची तयारीसुद्धा करतात. बाप्पांचं हे असं असतं, सर्वांचे आवडते लाडके बाप्पा येतात, आनंदाची, प्रेमाची, प्रसन्नतेची, मनोरंजनाची उधळण करतात आणि आले तसे निघून जातात. एक हुरहुर लावतात, सर्वांना दुःखात टाकून जातात. असो, गणेशोत्सव जसा सगळीकडेच रंगात आला, प्रत्येक गावोगावी बाप्पाचं जोरदार स्वागत झालं, अर्थात हे व्हायलाच हवं. हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे गणेशोत्सव, आणि भारतासारख्या हिंदूप्रधान देशामध्ये जर गणेशोत्सवच साजरा होणार नसेल, रंगीबेरंगी, जोरदार, खणखणीत, ढोलताशांच्या निनादात, गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात, तर मग तो कुठं होणार? त्यामुळं भारतामध्ये गणेशोत्सव याला पर्याय नाही. महाराष्ट्रामध्येही गणेशोत्सवाचे रंग अगदी निखालसपणे, चकचकीतपणे, खणखणीतपणे वाजताना ऐकू येत आहेत. गणपती बाप्पांचा पंढरपुरातही मोठ्या प्रमाणावरती स्वागत झालं. मोठमोठे व्यासपीठ गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेशाच्या मूर्ती स्थापन करून उभारण्यात आली. फेरफटका मारून या पंढरपूरच्या गणेशांचं, गणपतींचं आम्ही दर्शनही घेतलं. सहकुटुंब आम्ही यासाठी फिरलो. हे दरवर्षीचं ठरलेलं. गणेशोत्सवाच्या या 10 दिवसांमध्ये अधूनमधून एक दिवसाआड तरी पंढरपूरमधून चक्कर मारायची आणि बाप्पांचं दर्शन घ्यायचं. बाप्पांच्या समोर काय काय सुरू आहे, कार्यक्रम, मनोरंजन, कला उधळण, हे सर्व बघायचं आणि मग निवांत रात्री परत यायचं. आणि हा सगळा सुंदर असा गणेशोत्सवाचा देखावा किंवा ही आरास, ही प्रसन्नता, हे मांगल्य, हे पावित्र्य वर्षभर मनामध्ये जपून ठेवायचं पुढच्या वर्षाच्या गणेशोत्सवापर्यंत. यंदा एका गोष्टीचं मात्र तसं वाईट वाटलं. अलीकडं काही गणेशोत्सव हे असंच जाणवतं आहे की पंढरपूरची जी एक शान होती गणेशोत्सवाची, देखावे, सजीव देखावे, काही मूर्तींच्या स्वरूपातले देखावे, त्याला मात्र ओहोटी लागलेलं दिसून आलं. गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये काही ना काही कला सादर व्हावी असं वैयक्तिक माझं तरी मत. कारण मुळात गणपती बाप्पा हे कलेचे देवता, कलेचे अधिष्ठाता, त्यामुळं त्यांच्यासमोर सुनासुना मंडप नुसताच आणि बसलेले कार्यकर्ते दिसू नयेत असं मला वाटतं. कार्यकर्ते असावेत, पण ते कार्यकर्ते काहीतरी कला सादर करताना दिसावेत. अगदी त्या भागातल्या लहान मुलांनी जरी तिथं तिथं व्यासपीठावरती कला सादर केली तरीसुद्धा ते अतिशय शोभिवंत वाटतं. पण काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये या प्रकारांना ओहोटी लागलेलं दिसून येते. माझ्या लहानपणचा गणेशोत्सव असा नव्हता. प्रचंड असं उत्साहामध्ये गणरायाचं स्वागत व्हायचं आणि 10 दिवस त्यानंतर चढाओढीनं प्रत्येक मंडळासमोर देखावे सादर व्हायचे, सजीव देखावे असायचे. तिथले लहान मुलं असतील, मोठे, अगदी म्हणजे 50 ओलांडलेले साठीच्या घरातले सुद्धा या देखाव्यांमध्ये उभारलेले दिसून यायचे. कितीतरी नावं सांगता येतील पंढरपूरच्या कलाकारांची. म्हणजे मी सध्या पंढरपूरच्या कलाकारांचा परिचय करून देतो आहे, त्यामध्ये यातली काही नावं दिसत आहेत, पण अतिशय भन्नाट असे हे 10 दिवस असायचे. बाहेरगावचे ऑर्केस्ट्रा यायचे, कलापथकं यायची, त्यांचं सादरीकरण हे वेगळं असायचं. उशिरा ते सुरू व्हायचं, रात्री 9-10 पुढं. मात्र संध्याकाळपासून पंढरपूरचे स्थानिक कलाकार किंवा ज्या त्या मंडळाचे कार्यकर्ते देखाव्यामध्ये उभे असायचे. सजीव देखावे हे तर पंढरपूरचं खास वैशिष्ट्य. मला वाटतं महालक्ष्मी गेल्या की या सजीव देखाव्यांना सुरुवात व्हायची. मी स्वतः कितीतरी मंडळांच्या माध्यमातून या सजीव देखाव्यांमध्ये उभा राहिले. लोकमान्य गणेश मंडळ असेल इकडचं, प्रणव परिचारकांचं, किंवा तिकडं शिवाजीनाना कोळींचं लोकमत गणेश मंडळ असेल, या दोन्ही मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर मी आणि सौ पद्मानं सहभाग होऊन कितीतरी दृश्यांना रंग चढवला, आमचा अभिनय साकार केला. अतिशय मौजेचे, आनंदाचे, प्रसन्नतेचे हे दिवस असतात. अगदी गणेशोत्सवाचे हे देखावे म्हणजे सर्वात आनंद देणारा कलाप्रकार असं मी समजतो. 5 ते 10 मिनिटाचे हे देखावे त्या रात्रीमध्ये, म्हणजे 7 जरी सुरू झाले तर रात्री आता पोलिसांच्या नियंत्रणामुळे 10 बंद करावे लागतात. 5 ते 6 हे देखावे लागोपाठ होतात, रसिकांची गर्दी वाढेल तस तसे. आणि अतिशय हसत खेळत, आनंदात, कुठलाही ताणतणाव न घेता हे देखावे सादर होतात, त्याचं सगळ्यात मोठं अप्रूप वाटतं आणि आनंद मिळतो.
मधल्या काळात त्या सगळ्या कलाकारांबरोबर जमलेली गट्टी, त्यांच्याशी गप्पा, आनंद आणि देखाव्यांचं सादरीकरण, त्यामुळे हे देखावे अतिशय प्रसन्नतेचा भाग असतो. पण हे देखावेसुद्धा अलीकडं ओहोटी लागल्यासारखी वाटते. विसर्जन मिरवणुकीमध्ये सादर होणारे रोड शोज किंवा पथनाट्य असं आपण त्याला म्हणतो, तेसुद्धा मी किती वेळा त्यात सहभागी झालो आहे, तोसुद्धा अतिशय परमकोटीचा आनंदाचा भाग असतो. त्यालाही ओहोटी लागलेली दिसून येते. मिरवणुका हल्ली फक्त ढोलताशे याच्यावरच पुढं सरकताना दिसतात. देखावे खूप कमी प्रमाणामध्ये सादर होताना दिसतात. माझ्या लहानपणी लोकमान्य विद्यालयाच्या मिरवणुकीबद्दल मी यापूर्वी बोललो, किंवा प्रत्येक शाळेच्या मिरवणुकीमध्ये ट्रकमध्ये एखादा सजीव देखावा असायचा. मंडळांचे सुद्धा असे ट्रकमध्ये वगैरे सजीव देखावे असायचे. कार्यकर्ते, शाळांचे विद्यार्थी हे सर्व हे सादर करायचे. देखाव्याच्या पुढच्या बाजूला लेझीम, झांज पथक वगैरे वगैरे असायचं. मात्र देखावे हा मुख्य आकर्षणाचा भाग असायचा आणि ते बघण्यासाठी पंढरपूरकर चौकाचौकात गर्दी करायचे. मात्र आता ह्या सजीव देखाव्यांना का ओहोटी लागली आहे हेच कळत नाही. देखावे खरं म्हणजे सादर व्हायला हवेत. देखावे असतील किंवा मग आणखीन एक रम्य आठवण सांगावीशी वाटते, ती म्हणजे चौकाचौकात पडदे लावून काही छान कौटुंबिक वगैरे चित्रपट दाखवले जायचे. हाही एक गणेशोत्सवातला रम्य भाग असायचा. गल्ली गल्लीत असेल किंवा चौकात असेल महत्त्वाच्या, लोकं अगदी आवर्जून, अर्थात आता ते शक्य नाही, घराघरात आता सिनेमा आला आहे, घराचंच थिएटर झालं आहे, पण मला वाटतं कधीतरी एकदा त्या जुन्या स्मृती जागवण्यासाठी, आनंदासाठी असा कुणीतरी चौकामध्ये पडदा लावून चित्रपट दाखवावा आणि लोकांनीसुद्धा घरात टी व्ही असूनसुद्धा एकमेकाच्या गप्पासाठी, एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी, पुन्हा एकदा तो आनंद जिवंत करण्यासाठी एकत्र यावं आणि रस्त्यावर बसून चक्क हा पडद्यावरचा सिनेमा बघावा. जगणं हे कुठेतरी एका टप्प्यावर थांबणारं आहे आणि आनंद हा निर्माण केला तरच निर्माण होतो. मग असे काही छोटे छोटे प्रसंग तयार करून आनंद घ्यायला काय हरकत आहे. गणेशोत्सव हा तर त्यासाठी सर्वात मोठं माध्यम आहे. मला वाटतं आता यापुढं तरी जागरूकतेनं देखावे दिसावेत. मेळ्यांचा काळ मी लहानपणीपासून ऐकला, फारसा मी बघितला नाही, पण आमचं हनुमान मैदान असेल किंवा इतर चौकाचौकात असेल असे स्टेज मारून मेळे व्हायचे. त्यावरती पंढरपूरचे कलाकार अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत येऊन गाणी म्हणणं, नकला करणं, एखादं छोटं नाटक बसवणं अशा पद्धतीचे प्रयोग करायचे आणि ते अतिशय रंगत जायचे. खऱ्या अर्थाने मला वाटतं गणेशोत्सव हा अशा कला सादरीकरणानंच लक्षात राहतो, प्रसन्न वाटतो. नुसतेच भले मोठे स्टेज, त्यावरती भली मोठी गणरायाची मूर्ती आणि स्पीकरवर काहीतरी वाजतं आहे एवढाच गणेशोत्सवाचा हेतू नसावा आणि तो आनंदही देत नाही. त्या सुन्या सुन्या अशा स्टेज समोरून जाताना मनाला कुठेतरी उदास वाटतं. खास करून माझ्यासारख्याला ज्यांनी गणेशोत्सवामध्ये कितीतरी कला प्रकार या गणपती मंडळांच्या व्यासपीठावरती सादर होताना बघितलेत, स्वतः सादर केलेत, त्यामुळं सुनं सुनं दिसणारं स्टेज माझ्यासारख्याला फारच भयावह वाटतं. इथं काहीतरी त्या त्या भागातल्या लहान मुलांचं तरी सादरीकरण व्हावं. कदाचित त्यातून उद्याचे कलाकार घडतील. ते किती लांब जातील, कुठपर्यंत जातील हा भाग वेगळा, मात्र त्यांना तयारीसाठी, प्राथमिक संस्कारासाठी गणेशोत्सवाचं हे स्टेज उपलब्ध व्हावं, तरच खऱ्या अर्थानं तो गणेशोत्सव सत्कारणी लागला असं वाटेल असं मला मनापासून वाटलं. अर्थात हे माझ्या मनाचे विचार आहेत, इथं तुमच्यासमोर मी या व्यासपीठाच्या माध्यमातून मांडले. पण कला प्रकारांसाठी मला वाटतं गणेशोत्सवासारखा दुसरा चांगला घटक नाही. गणेशोत्सव हा अतिशय सुंदर रीतीनं आपल्या कलागुणांना पुढे नेऊ शकतो. गणपती बाप्पा मोरया.